नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी नॉलेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रा मित्रांनो एम पी एस सी नॉलेज मित्रांनो कोण जर न्यू युझर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेलायकांना नक्की दाबा त्यामुळे काय जे पण व्हिडिओ बनवेल ते तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन मार्गमध्ये सगळ्यात आधी मिळते मित्रांनो तर आपण वेळ घालवता मित्रांनो आरोग्य वेगाभागातील काही थोडक्यात महत्त्वाचे क्वेश्चन बघणार आहे मित्रांनो ते आपण यामध्ये बघूया मित्रांनो वेळं घालवता तर काळजीपूर्वक आहे का मित्रांनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ बनणार आहे बनणार आहे तुमच्यासाठी तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा तर बघा गुजरात या राज्याचे क्षेत्रफळ कोणत्या देशाच्या क्षेत्रफळाइतके आहे गुजरात या राज्याचे क्षेत्रफळ कोणत्या देशाच्या क्षेत्रफळाइतके आहे रुमनिया ओमान सेनेगल आणि यू के तर मित्रांनो तुम्हाला तीन सेकंद दिल्या जाईल तर बघा गुजरात या राज्याचे क्षेत्रफळ कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतके आहे तर गुजरात राज्याचे क्षेत्रफळ हे सिनेगल या राज्याच्या क्षेत्रफळा इतके आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया भारतातील पहिले ई कोर्ट सुरू करणारा मान डॅश डॅश या शहराला मिळाला आहे तर बघा मित्रांनो काय म्हणतात भारतातील पहिले ई कोर्ट सुरू करणारा मान डॅश डॅश या शहराला मिळालेला आहे पुणे नागपूर औरंगाबाद नाशिक तर मित्रांनो तीन सेकंद दिलं जाईल तुम्हाला तर बघा भारतातील पहिले ई कोर्ट सुरू करण्याचा मान कोणत्या तर नागपूर शहराला मिळाला आहे मित्रांनो कोणत्या तर नागपूर शहराला नेक्स्ट क्वेश्चन बघूया कोणत्या नदीमुळे कोकणाचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे भाग पडले आहे कोणत्या नदीमुळे कोकणाचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे भाग पडलेले आहेत बघा आंबा नदी कुंडलिक नदी यमुना नदी आणि पाताळगंगा नदी तर तुम्हाला तीन सेकंद दिलं जाईल तर मित्रांनो बघा कुंडलिक नदी ही नदी या नदीमुळे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे कोकणाचे दोन भाग पडलेले आहेत मित्रांनो तर कोणती क्वेश्चन मित्रांनो जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे जम्मू काश्मीर या अं राज्याची राजधानी श्रीनगर ही कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे तर चिनाब नदी व्यास नदी रावी नदी आणि झेलम नदी तर तुम्हाला तीन सेकंद दिले जाईल मित्रांनो तर बघा प जम्मू काश्मीर राज्याची राजधानी श्रीनगर ही कोणत्या नदीवर बसलेली आहे तर झेलम नदीवर बसलेली आहे झेलम करेक्ट आन्सर आहे चार नेक्स्ट क्वेश्चन बघा विडी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले तिरोडा व सालेकसा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर नागपूर गोंदिया आणि भंडारा तुम्हाला तीन सेकंद दिले जाईल तर बघा मित्रांनो विडी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेला तिरोळा व सालेकसा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे लक्षात असू द्या भारताच्या संचित निधीतून देयक देण्यासाठी डॅश डॅशडॅशद्वारे अधिकृत केले जाते तर कोणते अधिनियम अधिकृत केले जाते तर भारताच्या सूचीच्या निधीतून देयक देयके देण्यासाठी डॅश डॅशद्वारे अधिकृत केले जाते तुम्हाला तिथे शिकवण दिले जाईल वित्त विधेयक विनी योजना अधिनियम आणि वित्तीय अधिनियम आणि संचित निधी अधिनियम तर मित्रांनो भारताच्या संचित निधीतून देयक के देण्यासाठी योजना अधिनियमद्वारे अधिकृत केले जाते विनी योजना अधिनियम अधिनियमद्वारे अधिकृत केले जाते नंतरचा क्वेश्चन बघा अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांसाठी गुणाची अट मर्यादित प्रमाणात शिथिल करण्याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या कलमात दिलेली आहे तुम्हाला जाईल बघा कलम तीनशे अडतीस तर बघा मित्रांनो अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांच्या गुणाची अट मर्यादित प्रमाणात शिथिल करण्याची तरतूद राज्यघटनेच्या कलम तीनशे पस्तीस मध्ये नमूद केलेली आहे तीनशे क्वेश्चन बघा खालीलपैकी कोण पंतप्रधानाचे डोळे व कान आहेत असे श्री या खेरा यांनी म्हटले आहे मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ सचिवालय लोकसेवा राज्यसभा वरील गो सर्व तर बघा तुम्हाला तीन सेकंद दिले जाईल तर मित्रांनो मंत्रिमंडळाचं जे सचिवालय असते ते पंतप्रधानाचे डोळे व नाक आहेत असे यश एस खेरा यांनी म्हटलेलं आहे येस येस तर मंत्रिमंडळ सचिवालय नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतीय राज्यघटनेमध्ये केंग हा सर्वात महत्वाचा अधिकारी आहे असे कोणी म्हटले तर तुम्हाला तीन शेगण दिले जाईल तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये किंग हा सर्वात महत्वाचा अधिकारी आहे असे कोणाला म्हटलेले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे किंग असे म्हटलेले आहे नंतरचा क्वेश्चन बघा मित्रांनो लास्ट भगतसिंह कोश्यारी भगतसिंह कोश्यारी हे हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री होते मित्रांनो तर हे आन्सर बरोबर आहे की चूक आहे की तटस्थ आहे की यापैकी नाही आहे मित्रांनो तर तुम्हाला तीन सेकंद दिला जाईल तर भगतसिंह कोश्यारी हे हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री होते का तर हे उत्तर चुकीचं आहे मित्रांनो ते मुख्यमंत्री नव्हते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि जर कोणी न्यू यूजर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉनला नक्की दाबायला विसरू नका मित्रांनो तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया आपण तोपर्यंत धन्यवाद